आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. आज विटा कोविड सेंटरमधून पहिले 2 कोरोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी परतले. विटा येथे सुरू झालेल्या कोविड सेंटरमध्ये 170 संशयितांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 2 महिलांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आलेली होती. आज ते दोन्ही रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. विटा कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेले हे पहिलेच रुग्ण आहेत. याच निमित्ताने विटा कोविड सेंटरमध्ये काम करत असणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे आणि त्यांचा सन्मान म्हणून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजेच NIMA यांच्या वतीने सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना कोरोना योद्धा असे सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, तालुका आरोग्याधिकारी अनिल लोखंडे, NIMA संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दत्तजीराव हुलगे, सेक्रेटरी डॉक्टर अभिजित निकम, डॉक्टर विशाल नलवडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. आज या ठिकाणी आपल्या CCC सेंटरला भिकवडी भाळवणी भोरवाडी येथील 2 पेशंट जे पॉझिटिव्ह आले होते आणि सिम्प्टोमॅटिक नव्हते, ते 2 पेशंटला याच ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना बिलो 50 असल्यामुळे त्यांना त्यांची ट्रीटमेंट लाईन ऑफ ॲक्शन इथंच आपल्या RH आणि वैद्यकीय टीमनी केलेली आहे आणि ते आज 2 पेशंट पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना आज घरी सोडण्यात आलेलं. म्हणजे ही सर्व ट्रीटमेंट इथं पूर्ण करून ते कोरोनामुक्त झाल्याने आज त्यांना, त्या दोन्ही महिला आज CCC कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सोडण्यात आलेलं आहे. तसेच या ठिकाणी डॉक्टरांची जी संघटना आहे त्यांच्यामार्फत इथे जे कोरोना योद्धे आहेत त्याच्यामध्ये BVG टीम आहे, मेडिकल सुप्रिटेंडेंट, त्यांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सफाई कर्मचारी यांचा त्यांच्या संघटनेमार्फत सत्कार केलेला आहे. त्यांना खरोखर या सत्कारामुळं भविष्यात काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. या ठिकाणी जे 2 पॉझिटिव्ह पेशंट होते जे सिम्प्टम नव्हते त्यांना इथं ठेवलं होतं, त्यांना आज डिस्चार्ज करण्यात आलं आहे. इथल्या सगळ्या ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जो सर्वांनी मिळून जो प्रयत्न केला त्याला हे यश आलं आहे. तर त्या सर्वांचं मनापासून जितकं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कोरोना पेशंट पॉझिटिव्ह वाढण्याची शक्यता आहे, तर हे लोक मनापासून काम करण्यासाठी आज आमच्या संघटनेच्या वतीनं, आमच्या NIMA संघटनेच्या वतीनं त्यांचा छोटासा सत्कार करावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या तर्फे त्यांना एक सन्मानपत्र देऊन आज सर्वांचा सत्कार केला. असंही भविष्यातही आम्ही या लोकांच्यासाठी आणखी काही सन्मानपूर्वक गोष्टी करू. आज त्यांनी जितके प्रयत्न केले की त्यांचे अभिनंदनास पात्र आहेत ते सर्व. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित निकम, सेक्रेटरी विटा NIMA, तसंच इन्चार्ज इथला संस्थात्मक विलगीकरणातला आहे. आमच्या इथं आत्तापर्यंत 170 लोक ॲडमिट झाले होते, त्यामध्ये सद्यस्थितीला आपल्या कोविड केअर सेंटरमध्ये 2 पेशंट्स होते भिकवडीचे. ते दोन्ही निगेटिव्ह झाल्यानंतर आम्ही हा त्यांच्यासाठी प्रोग्राम ठेवला होता. खरं तर इथं काम करणारे डॉक्टर्स असतील, सिस्टर्स असतील, तसेच सफाई कर्मचारी व शिपाई असतील यांचा
खऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान आमच्या निमा संघटनेतर्फे करावा असा माझ्या मनात विचार आला. त्या दृष्टीने आम्ही तो विचार करून त्यांना सन्मानपत्र आत्मसन्मानपत्र द्यावा असा विचार केला. त्या अशावेळी मग आम्ही तहसीलदार साहेब, प्रांत साहेब आणि आमचे अध्यक्ष हुलगे सर तसेच THO साहेब लोखंडे सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. धन्यवाद. आपण दोन पॉझिटिव्ह जे पेशंट आलेले होते त्यांना आपल्या विट्यामध्येच ठेवून आपण त्याची पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे आणि फायनली ते आज 10 ते 12 दिवसानंतर निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची पूर्ण खात्री करूनच आपण त्यांना डिस्चार्ज करतोय. आणि या कामामध्ये आम्हाला सहकार्य केलेल्या प्रशासनाचं, आमच्या आरोग्य टीमचं, आमचे वैद्यकीय अधीक्षक, आमचे THO आणि आमचे प्रशासनाचे सर्व अधिकारी यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळेच आम्ही एवढा मोठा हे ओझं पार करू शकलो. तसेच इथून पुढेही आम्हाला जी संकटं येणार आहेत त्यासाठी तोंड देण्यासाठी आमच्या टीमची खंबीर साथ हवी आहे आणि ते देतील अशी अपेक्षा आहे. आणि आमचा हा स्टाफ जो आहे, म्हणजे डॉक्टर तर काम करतातच आहेत, प्रशासन सहकार्य करते, पण सगळ्यात मेन जी धुरा असते ती आरोग्य कर्मचाऱ्यांवर असते. सफाईचं महत्त्व असेल किंवा पेशंटला ट्रीटमेंट करण्यासाठी आमच्या सिस्टर असतील, आमचे डॉक्टर असतील, यांनी जे चांगलं सहकार्य करून आज आपण खानापूर तालुक्यातले जे पेशंट आपल्याकडे ठेवून आपण पॉझिटिव्हचे निगेटिव्ह करून डिस्चार्ज केले त्याबद्दल मी आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने तसेच आमची जी निमा संघटना आहे त्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो. शुभकार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.